केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये वार्षिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची खरमरीत टीका शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली. बारामतीत शेतकरी मेळाव्यात शरद पवार याबद्दल बोलत होते. बारामतीच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी कुटुंबाची व्याख्या सांगितली. केंद्र सरकारने दिलेली वार्षिक 6,000 मदत म्हणजे महिन्याला 500 रुपये आणि 5 व्यक्तींना ते 500 रुपये म्हणजे 17 रुपये मिळतील. त्या 17 रुपयांचे 5 भाग केले तर दिवसाला एका व्यक्तीला फक्त 3 ते 4 रुपये मिळतील. असली तुटपुंजी मदत सरकारने शेतकऱ्यांना दिली आहे. एका चहाच्या कपाच्या किमती एवढेही पैसे या कुटुंबातील एका व्यक्तीला मिळणार नाहीत. ही मदत सरकारने शेतकऱ्यांना दिली असल्याची खरमिरीत टीका शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे. नाही असं नाही, 6,000 रुपये त्यांनी जाहीर केले कुटुंबाच्यासाठी. मी विचारल्यानंतर की 6,000 दिले, कुटुंबाची व्याख्या काय? म्हणजे कुटुंबाची व्याख्या 5 लोकांचे 1 कुटुंब. आता 6,000 रुपये वर्षाला म्हणजे महिन्याला किती झाले? 500 रुपये. महिन्याला 500 झाले. महिन्याला 500 किती जणांना? 5 जणांना. आता 5 जणांना जर 500 रुपये महिना असतील तर रोजचे किती पडले? एकाला पडले 17 रुपये. आता त्या 17 रुपयाचे 5 भाग करायचे म्हणजे किती राहिले? शेवटी त्या कुटुंबातल्या शेतकरी घटकाला दिवसाला 3 ते 5 रुपये ही मदत केंद्र सरकारने केली आणि आता आम्ही यांना संकटातून मुक्त केलं, या प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी मांडली. या शेतकरी मेळाव्यात सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. मोदीजी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचेच सरकार आहे. लोकसभा आणि विधानसभामध्ये सुद्धा महिलांना आरक्षण द्या अशी मागणी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. लोकसभेत आणि विधानसभेमध्ये पण आरक्षण असावं. आम्ही अनेक वेळा मोदी साहेबांना विनंती केली की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता तुमच्या हातात आहे, करून टाका एक मोठं सामाजिक परिवर्तन आणि महिलांना खुलं करून टाका विधानसभा आणि लोकसभा. पण तसं होताना काही दिसत नाही आम्हाला. मी नेहमी सगळ्यांना सांगते की एवढी सत्ता जर आमच्याकडे असती तर तो निर्णय आम्ही नक्कीच घेऊन टाकू.